आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित रोहिणी पंधरवड्यानिमित्त शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न. सोयाबीन, भुईमुग, उडीद पिकांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे रोहिणी पंधरवड्यानिमित्त शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी चर्चा सत्रात शेतकऱ्यांना सोयाबीन, भुईमुग आणि उडीद आदी पिकांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा या संयुक्त विद्यमाने 24 मे ते 7 जून 2018 दरम्यान उन्नत शेती समृद्ध शेतकरी हा रोहिणी पंधरवडा साजरा होत आहे. त्यानिमित्त कोरोची येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शेतकऱ्यांचे चर्चासत्र आणि कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते झाले. तालुका कृषी अधिकारी व्ही देवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रे तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी सोयाबीन, भुईमुग आणि उडीद या पिकांविषयी सविस्तर माहिती दिली. सोयाबीन बीज प्रक्रियेबाबत कृषी पर्यवेक्षक तोडकर यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरोचीच्या सरपंच सौ रेखा अभिनंदन पाटील या होत्या. सेवा सोसायटीचे चेअरमन आदगोंडा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात स्वागत कृषी सहाय्यक दिलीप दळवी यांनी केले तर सूत्रसंचालन कृषी सहाय्यक संजय सुतार यांनी केले. आभार आत्माचे BTM संदीप देसाई यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. योजना राबवल्या जाते त्या योजनांच्या मार्फत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे 2022 पर्यंत. आता महाराष्ट्र शासन म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तो एक संकल्प 2022 पर्यंत म्हणजे एका वर्षात काही कुणाचं उत्पन्न दुप्पट होणार नाही आणि दुप्पट उत्पन्न व्हायचं उत्पन्न असो उत्पादकता नाही त्याच्यामध्ये अजून फरक आहे. सोयाबीनचं उत्पन्न उत्पादकता आपल्याकडे किती आहे काय 20 क्विंटल 24 क्विंटल 25 क्विंटल काय असेल ते उत्पादकता दुप्पट करणे ही गोष्ट वेगळी परंतु उत्पन्न दुप्पट करणे 20-24 क्विंटल हेक्टरी काय इक्री हेक्टरी काय अंदाज हे सांगितलं हेक्टरी आणि 100 आणि 15.